आप देख रहे हैं मिडिल स्टार। मीडिया स्टार चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर लीजिए और साइड में दिए गए बेल आइकॉन के सिंबल को क्लिक करके आप हमारे नोटिफिकेशन अपने मोबाइल ती कोणत्या जातीची धर्माची कुळाची गोत्राची आर्थिक परिस्थितीची हे सारं तिच्या स्त्री असण्याच्या नंतरून येतं। ती लढवय्या सबला अबला योद्धा की नामधारी सत्ताधीश हे सारं तिच्या स्त्री असण्यानंतर येतं। ती प्रेमळ क्रूर अहंकारी किंवा व्याभिचारी हे सारं तिच्या स्त्री असण्यानंतर येतं। तिची जडणघडणच तशी होती त्या त्या वर्गाच्या मुळापाशी। मग ती शोषित शोषित आणि तीच तिची गुन्हेगार म्हणूनच तिला सादर केलं जातं तिच्या समोर। कारण हे सारं सिद्ध करायचं असतं की हे तिच्या स्त्री असण्याच्या नंतरून येतं। शब्द माझे नाहीत पण खूप काळजाला भिडणारे सन्माननीय आजच्या आपल्या समारोपाच्या अध्यक्षा दिशाताईंचे हे शब्द आहेत। मी ताईंना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं आहे। तीत वाढली आहे मागच्या 14-15 वर्ष हे कांदातनं नियम नावाचा प्रकार प्रमाण नियम नावाचा प्रकार नाही आहे। आणि मागच्या 2 वर्षात स्वतःला प्रमाण नियमांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करते म्हणून मग कार्यक्रम सुरू होत असताना प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलढाणा यांच्या पुढाकाराने हा जो काही महिला साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाच्या ताराबाई शिंदे साहित्य नगरीत उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या विचार मंचावर उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवराला ज्यात प्रामुख्याने या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक मुक्ताताई दाभोळकर या कार्यक्रमाच्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निर्जाताई आणि सकाळपासून या विचार मंचावर आपली मतं मांडणाऱ्या प्रत्येक बोलत्या बाईला माझ्याकडनं मैत्रीपूर्वक जय भीम। बरीच नावं वगळून गेली असतील पण मला असं वाटतं नावांपेक्षा त्या व्यक्तीमध्ये सगळेजण आले। त्यात माझं खूप सारं प्रेम आहे। मला औपचारिकता जमत नाही आणि मी शिकेल अजून येत्या काळामध्ये नावं पटापटा लक्षात ठेवायची। मी माझं वय 36 रनिंग आहे। मला जशी स्त्रीवादाची ओळख व्हायला लागली तसं तसं लक्षात यायला लागली कुटुंब व्यवस्थाच मुळात शोषणावर आधारित आहे। ती स्त्रीचा शोषणाच्या पायावरच कुटुंब व्यवस्था उभी आहे। तरी पण मी माझ्या आईला बघत मोठी झाली आहे म्हणून माहेर नावाच्या गोष्टीला माझ्या नेणिवेमध्ये खूप विशिष्ट स्थान आहे। आणि या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने बोलत्या महिलांना लिहित्या महिलांना लांजेकर सरांनी ज्या पद्धतीने एक दिवसाचं माहेर उपलब्ध करून दिलं त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो। हा तो देश आहे जिथे बुद्धाच्या काळामध्ये
संघ गणव्यवस्था जेव्हा चर्चेला बसायची तेव्हा बुद्धाच्या तोंडाला तोंड तोडीस उत्तर महिला देत होत्या. जी नालंदा युनिव्हर्सिटी जळाली त्याच्यामध्ये महिलांचं साहित्य पण तितकंच होतं जितकं पुरुषांचं होतं. हा तो देश आहे जिथं नगरवधू सुद्धा 64 गुणांनी निपुण असलेल्या पारंगत आणि स्वतंत्र विचारधारेच्या महिला असायच्या. त्या देशामध्ये आज बेटी बचाव बेटी पढाव सारखे नारे द्यावे लागतात ही खरंच शर्मेची बाब आहे. लाज वाटली पाहिजे मला तर वाटते की स्त्री प्रधान संस्कृतीची जनक असलेली भूमी आज बेटी बचाव बेटी पढावचा नारा देते. आज जर तुम्ही पाहिलं ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो तुकाराम महाराजांना आपण माऊली म्हणतो. जो जो माणूस मातृत्वाला पोहोचलाय माणूस म्हणते मी त्याला त्याला आम्ही स्त्रेनभाव त्याच्यात स्त्रेनभाव येतो आणि मग आम्ही त्याला माऊली म्हणतो. पंढरपूरच्या विठ्ठलाला पण आम्ही माऊलीच म्हणतो. म्हणजे ज्याच्या ज्याच्यामध्ये स्त्रेनभाव आहे तो खरा भाव आहे. तो खरा या निसर्गाचा भाव आहे. तो मूलभूत भाव आहे. तो जन्मजात भाव आहे. त्याला पुरुषी बनवलं म्हणजे जसं मगाशी सगळेजण सांगत होते की स्त्री जन्माला घातली जाते स्त्री बनवली जाते तसं मला असं वाटतं की सर्वप्रथम पुरुष बनवला जातो. स्त्री मूलभूत स्त्रेनभाव जो आहे तो निसर्गाने दिलेला आहे प्रत्येकामध्ये आहे. मातृत्व आहे एकमेकांची काळजी घेणं आहे एकमेकांना जीव लावणं आहे एकमेकांची माणूस म्हणून कदर करणं आहे. पण त्यात स्वार्थ पेरला आणि पुरुष भाव जन्माला आला आणि तो पुरुष भाव फक्त पुरुषांमध्ये असतो अशातला भाग नाही तो कुणामध्येही असू शकतो पण त्याचं मूळ शोधलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे जसं की मी अजूनही सिमोन द बुवा वाचली नाही पूर्ण. मला भीती वाटत होती की माझं संशोधन थांबेल. मला त्या दिवशी ज्या दिवशी मी थकेल त्या दिवशी मी ती वाचेल. माझ्यासाठी सगळ्यात पहिले मी समग्र अण्णाभाऊ साठे वाचले. माझ्यासाठी सगळ्यात पहिले क्रांतिकारक आणि पदर कमरेला खोचून उभी राहिलेली स्त्री अण्णाभाऊंनी उभी केली अण्णाभाऊ साठेंनी उभी केली. माझ्यासाठी त्या नायिका म्हणजे अजूनही मला स्वतःचे डोळे काढणारी अभी तिच्या जागेवर मला ती क्रांतिकारक वाटते. त्याच्यानंतर जर मला क्रांतिकारक स्त्री जर कुणी दाखवली असेल ती अरुण कोलटकरांच्या चिरीमिरी नावाच्या कविता संग्रहातील अंबा. माझ्यासाठी ती खूप जवळची वाटते कधी कधी ती मीच वाटते. म्हणजे एवढ्या अधिकारवाणीने विठ्ठलाशी भांडणारी आणि दरवर्षी हेच चाललंय म्हणणारी आम्हीच यायचं 70-75 कोस तू मात्र हलू नकोस जागचा अगदी म्हणणारी आंबा मला माझ्यातली वाटते माझ्या जवळची वाटते आणि ती वारीची पोलखोल करते. वारीमध्ये घुसलेल्या पुरुषांची पोलखोल करते. वारकरी किती आहेत आणि त्यात घुसलेले पुरुषी मानसिकतेचे पुरुष किती आहेत जे वारीच्या नावावर स्त्रियांना कसं वापरतायत याची पोलखोल करते आणि मला ती जवळची वाटते. या समाज माध्यमांची मी म्हणजे जे आता इथे बरंच सोशल मीडियावरही बोलण्यात आलं. मी आधी जेवढे विषय लिहिलेत त्याच्यावरही बोलेल आणि त्याच्यानंतर बोलणं लवकर लवकर आटोपण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला बोर करणार नाही. तर समाज माध्यमांवर बऱ्याच अंशी टीका होते की यातनं लोक लगामात राहिले नाहीत. पण मला असं वाटतं की समाज माध्यमांमुळे माझ्यासारखे जेवढे दबलेले घटक होते त्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यांना लोकांपर्यंत पोचता आलं. मी एकटी नाही. माझ्यासारखी दोपदी सिंघाल नावाची आदिवासी कवयित्री हिंदीमध्ये तोताबाला नावाची बंगालची एक कवयित्री आहे वेदिका कुमारस्वामी नावाची एक कवयित्री आहे. अशा बऱ्याच कवयित्री ज्या आहेत त्या या माध्यमांमधनं पुढं आल्या. टिकटॉक सारख्या माध्यमांवरनं सुद्धा बऱ्याच बायका स्वतःमधली अभिव्यक्ती कला म्हणजे कुणी भाज्या बनवायला सांगतं कुणी केसाचं तेल बनवायला सांगते कुणी काय यांना कधी अभिव्यक्त व्हायची साधनंच मिळाली नाहीत. इथल्या व्यवस्थेने यांना नेहमी दाबून ठेवण्याचं काम केलं आणि यांच्या हातात ही साधनं आली आणि त्या मुक्त व्हायला लागल्यात हे मला महत्त्वाचं वाटतं. चुकत असतील. कुठलीही स्प्रिंग जेव्हा सुटते तेव्हा ती खूप जोरात ओढते. जेव्हा ती ऊर्जा सुटल्यानंतर शांत होते त्यावेळेस ती तिच्या मूळ रूपात येते. आणि मला असं वाटतं की हे आत्ता होते या प्रसारमाध्यमांच्या याच्यामध्ये स्प्रिंग सुटली आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आलं आहे
आणि प्रत्येकजण त्याला आपल्या पद्धतीने वापरते. ही स्पीड गेल्यानंतर काहीतरी नवीन घडेल या आशेची मी आहे. त्यानंतर मला अजून एक गोष्ट सांगायची होती की जसं की म्हणजे मी मला त्याचे नाकारायचे गर्भावरचे सगळे अधिकार, ही ओळ मला नेहमी खूप अगोदरपासून आवडते. आणि ह्या गर्भाभोवती स्त्रीच्या इथलं राजकारण, इथलं समाजकारण, इथली समाजव्यवस्था, इथली जातीव्यवस्था, इथली धर्मव्यवस्था सगळी गुंतलेली या गर्भाभोवती. आणि तिथेच जर नाकारलं तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळेल मला असं वाटतं. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणाले की हे स्वातंत्र्य माझं नाही, हे स्वातंत्र्य माझं नाही आहे, हे फक्त सत्तांतरण आहे. गोऱ्यांच्या हातातून काळ्यांच्या हातात सत्ता जाती आहे, एवढंच, यात माझं स्वातंत्र्य नाही आहे. त्याला जोडूनच मला असं वळणं असं वाटतं 47 मिळालेलं स्वातंत्र्य हे स्त्रियांचं किंवा माझं स्वातंत्र्य नाही आहे. हे फक्त गोऱ्या पुरुषांकडनं काळ्या पुरुषांना मिळालेलं स्वातंत्र्य होतं, ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि ते काळ्यांनी काळ्याच्या सोयींनी आमच्यापर्यंत दिले, उपजत जे आम्हाला हवं होतं ते मिळालेलं नाही. भारतीय व्यवस्थेमध्ये स्त्रीवादाचा विचार करताना मला असं वाटतं की इथल्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की इथे तीन पायाचा राक्षस आहे, जात, वर्ग आणि लिंगभाव. आज ज्या ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीवादावर आपण चर्चा करतोय, त्यांनी स्त्री पुरुष तुलनेवर आपण बोलल्या होत्या, मला असं वाटतं की आपण आता त्यांना जोडून लिंगभाव समानता या विषयावर बोललं पाहिजे. आता स्त्री पुरुष समानता म्हणले की माझ्यासारख्या लोकांना हर्ट होतं, त्यामुळे लिंगभाव समानतेवर आता आपण बोलण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आपण माणूसपणाकडे जाऊ. आणि हे बोलत असताना सुद्धा इथले जात, वर्ग आणि लिंगभावाच्या आधाराचे निकष आणि चौकटी समजून घ्याव्या लागणार आहेत. कारण की इथे वर्गानुसार, वर्णानुसार, त्यासोबतच चातुर्वर्णानुसार स्त्रियांचं शोषण ठरलेलं आहे. मी कुठेच येत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. इथे जे चातुर्वर्णाची जी सिस्टीम आहे तिथे वरच्या वर्णातील स्त्री ही वरच्या वर्णातील पुरुषांकडनं शोषित केल्या जाते, त्याच्यामुळे तिला दुसऱ्या क्लासच्या ज्या महिला आहेत त्यांचं शोषण कमी वाटतं, म्हणजे जास्त वाटतं किंवा कमी वाटतं, स्वतःचं शोषण एकदम म्हणजे प्राऊड फील वाटतं, स्वतःच्या शोषणाचा तिला अभिमान होतो की मी वरच्या मजल्यावर आहे. आणि खालच्या मजल्यावरची जी बाई आहे तिचं शोषण दुहेरी आहे, तिसऱ्या मजल्यावर आहे तिचं शोषण तिहेरी आहे, चौथ्या मजल्यावर आहे तिचं शोषण चार गुणा आहे त्याच्यापेक्षा. आणि ह्या चार गुणा शोषण झालेली महिला माझ्याकडे बघून हसते. म्हणजे जसं उघडच सांगायचं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चातुर्वर्ण आहेत आपल्या इथं. या चातुर्वर्णामध्ये प्रत्येक वर्णातील स्त्री प्रत्येक वर्णातील पुरुषाकडनं शोषित आहे, तर प्रत्येक वर्णातील पुरुषाकडनं त्याच्या खालच्या वर्णातील स्त्रिया शोषित आहेत. आणि ह्या स्त्रियांकडनं माझ्यासारखे हिजडा समुदायाचे ट्रान्सजेंडर शोषित आहेत, किंवा त्या सगळ्या पुरुषांसोबत त्या स्त्रियांच्याही आम्ही शोषित आहोत. कारण की आमच्याकडे कुस्तिक नजर टाकणारे फक्त पुरुष नाहीत. सो कॉल्ड प्रमाण भाषेतल्या परिपूर्ण असलेल्या, गर्भाशय असलेल्या, पितृसत्तेतल्या परिपूर्ण स्त्रीची व्याख्या पूर्ण करणाऱ्या बायका पण आमच्याकडे बघून हसतात. तर ही शोषणाची साखळी समजून घेऊन मग आपल्याला इथल्या स्त्रीवादावर भाष्य करावं लागेल असं मला वाटतं. त्यावेळेस खऱ्या अर्थाने इथे समानता प्रस्थापित होईल. मी इथे तृतीयपंथ्यांवर हा शब्दच मला खटकतो, हा जो तृतीयपंथी शब्द आहे ना हा शब्दच मला खटकतो. मी नेहमी म्हणत असते की ही जी मी बोलतीये ना ही भाषा सुद्धा माझी नाही आणि माझ्यासाठीची ही भाषा नाही. कारण की ही भाषा खूप जेंडर बायस आहे, ही भाषा खूप काउंटेबल आहे, काउंट करते तृतीयपंथी. मी तृतीय आहे हे कोणी ठरवलं? मग प्रथम कोण, द्वितीय कोण? तर हे नाकारता आलं पाहिजे. आणि मग मला जर याला पर्यायी शब्द हवा असेल तर मग मी कुणाकडे बघायचं?
कारण की मराठी भाषा तितकी सक्षमच नाही. म्हणजे छान वाटतं मरा बोलू मराठीचा आहे बोलू वगैरे म्हणायला, आम्ही मराठी बोलतो, आम्हा घरी धन. तुकाराम महाराजांच्या काळात ते ठीक होतं, पण आज आम्हाला विचार करावा लागणार आहे की आमची भाषा खरंच लिबरल आहे का, आमची भाषा खरंच सर्वसमावेशक आहे का. कारण की आम्ही आजही छोट्या भांड्याला कळशी म्हणतो, मोठ्या भांड्याला अंडा म्हणतो. मला मगाशी त्या ताईंनी सुंदर पोवाडा सादर केला, त्यांच्या डोक्यावर फेटा होता. मला एकही शाहीर असा दिसला नाही जो पोवाडा सादर करताना नऊवार लुगडं नाकात नद घालून मस्त पोवाडा गातो. का? जर स्त्रीधन बनवता ना, मातृकांचा श्रृंगार आहे तो, हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र नऊवार साडी नाकात नथ, हे जर मातृ तिथं प्रतीक असेल तर एखाद्या पुरुषाने परिधान करायला वाईट काय? पण कुठलाच पुरुष सव्वाला नऊवार साडी घालणार नाही का? साड्या घालणं बांगड्या आपण पण साड्या घालणारे सेकंडरी आहे, हे इनडायरेक्टली आम्ही पण मान्य केलं. बरोबर ना? आणि म्हणून माझ्यासारख्या मला मी हिजडाय म्हणून त्रास नाही. मला मी अशी आहे म्हणून त्रास नाही, मला बाईसारखी म्हणून त्रास. माझे सगळे प्रॉब्लेम मी बाईसाठी दिसते म्हणून आहे. आणि तुम्हाला तुमच्या माझ्यासारख्या बायकांना सुद्धा त्यात इन्क्लूड करावं लागणार. तिसऱ्या धोरण आलं आणि त्याच्यामध्ये तृतीय पंक्ती महिला म्हणून आम्हाला त्याचा समाविष्ट करण्यात आला. पण त्या धोरणानंतरही किती महिला आमचा उल्लेख महिला म्हणून करतात. ज्यांना अपेक्षित आहे त्यांना तरी घेणार, ज्यांना अपेक्षित नाही ज्यांना असं वाटतं की माझी ओळख हिजडात नाही त्यांना हिजडा म्हणावं. पण ज्यांचीच कितपत, मग अशी मी फेसबुकला लगेच वाक्य कोट केलं, उंबऱ्याचं जे होतं ते, की तिला उंबरा नसलेलं घर हवंय. असं उंबरा नसलेलं घर आपल्याला कोणी देणार नाही, कारण की या इथे अजूनही आधुनिकतेच्या संकल्पना ह्या स्त्री चरित्राशी रिलेटेडच आहेत. अजूनही व्यभिचाराच्या संकल्पना ह्या स्त्रियांवरच लादल्या जात आहेत. इथे एकल महिलांवर, म्हणजे हा बुलढाणा जिल्हा जसा बाकीच्या गोष्टींसाठी नावाजलेला आहे असं सांगितलं, तसंच सकाळी ताई सांगत होत्या की हा एकल महिलांसाठी सुद्धा ओळखला जाणारा जिल्हा आहे बुलढाणा. सर्वाधिक आत्महत्या या जिल्ह्यात आहेत पुरुषांच्या, सर्वाधिक परित्यक्ता या जिल्ह्यात आहेत, आणि सर्वाधिक एकल महिलांचं प्रमाण या जिल्ह्यामध्ये जास्त आहे. या एकल महिलांना त्यांच्या लैंगिक स्वातंत्र्याबद्दल, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल, त्यांच्या जगण्याच्या स्वातंत्र्याबद्दल कोणी विचारत नाही. याच अनुषंगाने मी माझी कविता लिहिली होती, ती तुम्हाला ऐकवते, मग परत पुढं जाऊया. कविता पण कव्हर करायच्यात ना. हां, म्हणजे कवी म्हणून ओळख झाली माझी महाराष्ट्रभरात, मग कविता नको का ऐकवायला? एक विधवा स्त्री पंढरपूरच्या विठ्ठलासोबत संवाद साधते. हितवर यवस्तर उधडला चोळीचा रे टाका, तरी कसा तुला शेला टोचत नाही. हितवर यवस्तर उधडला चोळीचा रे टाका, तरी कसा तुला जरीचा शेला टोचत नाही. पायी माझ्या झाली चालूनच चाळणी, पायाची माझ्या झाली चालूनच चाळणी, मग तुझ्या दगडी पायाला चांदीचे खडाव कशा पायी. कुंकवाचा धनी गेला, कुंकवाचा धनी गेला नायलॉनची दोरी घेऊन, तुया लागण कसा फास रेशमी जानवल येऊन. ईज पडून बैल मेला, ईज पडून बैल मेला माझा, कधी केला नाहीस पुढं हात, जनीकडं बरा जातोस वडायला जात. सांगितलं होतं वारी चुकू नग लेकराच्या बापानं म्हणून आले, ह्याच्यासाठी सांगते नवा भक्त मिळाला म्हणून फुकशील तू माझानं. तुला सांगते हे सकाळीच कोसावरून पाणी आणून रांजणात वतायचे, मला चंद्रभागा दारात आल्यागत वाटायची. डोपरा पस्तूर धोतर आणि काळं अंग घामानं भिजलं की कंबरवर हात टेकून घडीवर इसावा घ्यायचे, माझ्यासाठी तोच माझा पांडुरंग.
आमचं वावर म्हणजे तुझं वाळवंट आहे, पाणी कधी टिकलं नाही तिथं, नाहीतर ह्यांच्या आसवांवर रान हिरवं झालं असतं बघ. सोड, जाऊ दे, माझं नेहमीचंच आहे. त्यो आतमध्ये बसलेला बाबा दणादण डोकं आपटीत होता तुझ्या पायावर, म्हणून मी मागं सरले. तुझं काय, तुला मस भेटतील गंडवायला, पण माझ्या लेकराला माझ्याशिवाय कोणी नाही. नको 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 नको, मला काही नको. जोडीदाराच्या राज्यात समज दिलं बघ त्यानं, आम्हाला पोसायला जीव पण दिला. तू काय देणार मला, तूच भिकेवर जगतोस. तू काय देणार मला, तूच भिकेवर जगतोस, हे तर यांना शब्द दिलता म्हणून आलते. आणि काळजी करू नको, पुढं पण येत राहील, ह्याला शब्द दिलाय ना म्हणून. पण पोरं नाही धाडायची, पण पोरं नाही धाडायची. पोरं राजवाड्यातल्या झेडपीच्या शाळेत जातात ना, त्यांचा मास्तर त्यांना सांगतो, हा काय म्हणतो तो, हा आठवलं बघ, अत्तदीप भव, अत्तदीप भव. आम्ही परिवर्तनाच्या मध्यावर आलेलं, जन्माला आलेलो स्त्रिया आहोत, आणि आम्हाला हा मध्यम मार्ग स्वीकारावा लागणार आहे. आम्हाला आमच्या परंपरेने आम्हाला दिलेलं ओझं आमच्यापर्यंतच ठेवावं लागणार आहे. ते आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना हँड ओव्हर करणार नाहीत याची शपथ आणि जाणीव ठेवावी लागणार आहे. रिलेशनशिप, कुटुंब व्यवस्था याची नवी व्याख्या नव्याने रुजू करावी लागणार आहे. रक्तसंबंधावर आधारित नातेसंबंध जोपर्यंत या व्यवस्थेत आहेत तोपर्यंत स्त्रीच्या योनीची कुलुपं उघडली जाणार नाहीत, आणि तोपर्यंत तिच्यावर पावित्र्याच्या बेड्या अजन्म बांधल्या राहतील, आणि तिला स्त्री स्वातंत्र्य काय हे उपभोक्ता सुद्धा येणार नाही. कारण की इथली जी काही व्यवस्था आहे, जात धर्म वर्ण वर्ग, इला जर फिरवत फिरवत जर नेलं तर ती जाऊन बाईच्या योनीपाशी थांबते, आणि ते वास्तव आहे इथलं, ते उघड डोळ्याने स्वीकारता आलं पाहिजे. अगदी हा देश नावाची जी संकल्पना आहे ना, म्हणजे वसुदेव कुटुंबकम म्हणणाऱ्या देशात मी जन्माला आले, तिथेच माझेच भाऊ सीमेवर गोळ्या खाऊन मरतात, यात खूप वाईट वाटतं. ज्या देशाने वसुदेव कुटुंबकम म्हणत या इथल्या किड्या मकोड्यांवर सुद्धा प्रेम करायचं सांगितलं, तिथले माझे भाऊ सीमेवर मरतात. मरणारा कोणी करोडपती अब्जोपती नाहीये, तिथे मरणारा श्रमिक शेतकऱ्याचं पोरग आहे. कुठं नोकरी लागली नाही, दहावीला फेल झालं, बॉडी एकमेव ताकद, त्याच्याकडे एकमेव भांडवल ते देशभक्तीच्या गीतांनी भांबावून गेलाय, आणि मग भरतीला गेला आणि भरती झाला. माझे काही मित्र भरती आहेत, त्यांची अवस्था काय हे जर मी सांगितलं तर मी, मला पाकिस्तानचं तिकीट विजा सगळं फुकट मिळेल. आज ही परिस्थिती आहे. हा देश स्त्री शक्तीवर माज करतो, जिथे 8 वर्षाची असिफा मंदिरात निजवली जाते, आणि उन्नावची माझी बहीण रस्त्यावर चिरडली जाते. हा देश स्त्री स्वातंत्र्याच्या आणि स्त्रीवादाच्या गप्पा मारतोय, जिथं रोज कितीतरी भगिनीवर घासलेट वतलं जातं आणि स्टोचा स्फोट झाला सांगितलं जातं. हा देश स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो, जिजाऊचा दाखला देतो, जिथं माझी बहीण शाळेत जायला घाबरते, चौकात बसलेला गुंड तिचा पदर ओढतो म्हणून. ओढणाऱ्याला कोणीच काय शिकवत नाही, बाईला मात्र अदबीत राहायला सांगितलं जातं, आणि सेम माझ्यासोबत झालं. जेव्हा मला वर्गातली मुलं टॉर्चर करायची ना, तेव्हा मला माझे मास्तर सांगायचे की जरा गड्यावानी वाग, मग तुला ते त्रास नाही देणार. बाईसारखं असणंच पाप आहे ते, कारण की बाई इथल्या स्त्रेणभावाचं प्रतीक आहे, ती मातृत्वाचं प्रतीक आहे, ती सगळ्यांना समान पाहते. बाई म्हणल्यानंतर परत बायका योनी असलेल्या शरीरामध्ये अडकतात तसं नाहीये, बऱ्याच पुरुषांमध्ये पण बाई असते. मला त्या बाईची पण रिस्पेक्ट करायची आहे. ती बाई सुद्धा वर येत नाही, लोक बायल्या म्हणतील या धाकाने. बऱ्याच जणांना वाटतं आपल्या लेकराच्या डोक्यावरनं हात फिरवावयात आलेला, तरी बरेच बाप आपल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवत नाहीत, कारण की डोक्यावर हात फिरवला म्हणजे मैत्री होईल, मैत्री झाली म्हणजे मुलगी स्वतःचे निर्णय स्वतः घेईल, आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली मुलगी किंवा बायको तर शेजारी म्हणतील की याच्या घरचे याचं ऐकत नाहीत, हा काही गडी नाही.
ज्याच्या बायका ज्यांच्या घरातल्या बायका धाकात राहतात ते गडी गडी, आणि ज्यांच्या बायका स्वतंत्र जगतात स्वतःचे निर्णय स्वतः घेतात त्यांचे पुरुष कामातनं गेलेले, ही ती मानसिकता आहे, मानसिकता आहे. मग अशी सकाळी कोणीतरी उदाहरण दिलं की झाडू मारत असताना बाहेरचं कोणी आलं की झाडू लपवतो म्हणून, आपण कितीतरी बायका पण बाहेरचं कोणी आलं की पटकन हातातला झाडू घेतात, आता नको नंतर झाड, हसू नका, खूप गंभीर विषय हा. नेनिवेच्या पातळीवर आपण किती पितृसत्तेचे गुलाम आहोत याचं हे प्रतीक आहे. कुणी काय करायचं, कुणी कसं करायचं, कसं वागायचं, ही इथला समाज ठरवतो, इथली सोसायटी ठरवते. माझ्यासारख्या हिरड्यांना गावाबाहेर, गावकुसाच्या बाहेर पायात घुंगरं बांधून हातात ढोलक देऊन 5000 वर्षापासून लिखित स्वरूपात 5000 वर्षापासून देवाधर्माच्या नावावर उभा करत कुठल्या तरी राण्यांचे लुगडे धूत सडवट ठेवणारी इथली पितृसत्ता आहे. आणि त्या पितृसत्तेमध्ये मला सडवट ठेवण्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी सहभाग घेतलेला, कारण की स्त्रियांना सुद्धा माझ्या बाबतीमध्ये सहानुभूती नाहीये किंवा प्रेम नाहीये. माझी आयडेंटिटी अजूनही मला तुमच्या भाषेत येऊन सांगावी लागते, कारण की तुम्ही सभ्यतेचे निकष ठरवलेत. बहुसंख्याक लैंगिकता असलेल्या हेट्रोसेक्शुअल लोकांनी इतरांच्या सभ्यतेचे निकष ठरवलेत, आणि त्या सभ्यतेत जे बोलतात म्हणजे हे जे ना खांद्यावर पदर, मला असं वाटतं की तो जनाबाईचा काळ होता, आता जरा अजून पुढे यायला पाहिजे. खांद्याचा पदर कमरेला यायला पाहिजे, तो कमरेला खोसल्याशिवाय पर्याय नाही इथे. आणि तो आम्ही खोसतो हे ज्यांचा खांद्यावर पदर आहे त्यांना वाईट वाटत. माझी गुडघ्यापर्यंतची साडी असभ्यतेचं प्रतीक मानलं जातं. माझी वाजणारी टाळी आणि भडक मेकअप हे कशाला रिप्रेझेंट करतं हा अभ्यास कोणीच करत नाही, दचकतात लोक. आणि मला बघून कुणी घाबरलं ना तर मला खूप वाईट वाटतं. आजही रिशा शेख एवढं नाव झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण ST मध्ये जोपर्यंत पूर्ण ST फुल भरत नाही तोपर्यंत माझ्या शेजारी कोणी बसत नाही. आणि मग नाईलाजाने एखादा चापडत चापडत बसतो, आणि जेव्हा त्याला लक्षात येतं, तिकीट मागते मी, माझ्या आवाजावरनं लक्षात येतं त्याला की अरे हे वेगळंच प्रकरण आहे, तेव्हा मात्र तो तिथून उठतो आणि मग उभं राहणं पसंत करतो कधी कधी. मला पूर्वी खूप त्रास व्हायचा, माझ्यासोबत सामाजिक अस्पृश्यता अजूनही, स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर मी सामाजिक अस्पृश्यतेला ती बळी आहे, आणि लोक माझ्याकडनं माणसासारखं वागण्याची अपेक्षा ठेवतात की तुम्ही जरा आता भारतीय नागरिकत्वासारखं वागा. कसं वागणार, तुम्ही आम्हाला तशी वागणूकच देत नाही. आज जी लोक नोकऱ्या करतात ना त्यांना बालवाडीपासून नोकर कसा असला पाहिजे याचं शिक्षण मिळाले, आम्ही त्या शिक्षणाला मान्य केलं नाही म्हणून आमची ही अवस्था आहे. म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारं शिक्षण सुद्धा या देशात उरलं नाही, गुलामाला आणखीन गुलाम बनवणारं शिक्षण व्यवस्था इथे काम करते. चांगला नोकर कसा असला पाहिजे, चांगली वेगळं मत मांडायचंच नाही, नाही मांडणार. तुम्ही सांगितलेला पाऊस कोणी लिहिणार नाही, कारण की ते चांगल्या नोकराचं लक्षण नाही आहे. चांगला नोकर फक्त हिरवळ दाखवणारच. आज देशामध्ये मंदी चालू आहे हे कोणीही लिहिणार नाही, जो लिहिल तो पाकिस्तानला जाईल. ते लिहिलं की तुम्ही विद्रोही, तुम्ही बंडखोर, तुम्ही देशाचं अहित, ही लिहिण्याची कुणातही धमक नाही. खरं सांगणारे इथे अल्पसंख्याक आहेत, कुठल्याही वर्गातले, कुठल्याही वर्णातले, कुठल्याही लिंगातले खरं बोलणारे अल्पसंख्याक आहेत, आणि अल्पसंख्याक या व्यवस्थेत शोषित आहेत. ही व्याख्या प्रत्येकाच्या वेळेस बदलू शकते. मग जेंडरचे अल्पसंख्याक वेगळे, जातीचे अल्पसंख्याक वेगळे, वर्णाचे अल्पसंख्याक वेगळे, वर्गाचे अल्पसंख्याक वेगळे, विभागवार जमिनीचे म्हणजे विदर्भाचे वेगळे, मराठवाड्याचे वेगळे, पश्चिम महाराष्ट्राचे वेगळे, महाराष्ट्राचे वेगळे, UP MPचे भैये लोक वेगळे, त्यांना तर मारून हाकलच पाहिजे.
सर्वभौम भारताचे नागरिक आहोत आम्ही, त्यांना मारून हाकललं पाहिजे. बरोबर ना? काश्मीर मध्ये 370 हटवलं आता तिथे सगळं चांगलं होणार मान्य, पण युपी बिहार मध्ये कुठं 370 होतं? कुठे 370 होतं? 200-250 लेकरं मेले माय म्हणून माझं काळीच पिळवटलं, तुमचं नाही पिळवटलं. किती जणींनी जा विचारला इथं 250 लेकरं मेले सरकारने काय केलं म्हणून, किंवा डॉक्टरांनी काय केलं म्हणून. ऑक्सिजन अभावी लेकरं मेले. जो कुणी असो, या अगोदर 2013 अगोदर पण मी विरोधक होते, त्याच्यानंतरही विरोधक आहे, इथून पुढे भविष्यातही मी विरोधकच राहील, कारण की मी भारतीय नागरिक आहे. 11 अब्ज जाहिरातीवर खर्च करणारे व्यक्ती 60 लाखाचं ऑक्सिजन नाही पुरवू शकलं, बिल नाही भरू शकलं. कुणाची लेकरं मिली याच्यात? करोडपतीची लेकरं नाही मिली. 1.25 लाखाच्या वर आदिवासींना बेघर करण्यात आलं, त्याच्यात महिला नाही आहेत का? मग स्त्रीवाद म्हणून त्या महिलांचं दुखणं मला नको का लागायला? का त्या वेगळ्या आहेत? जेव्हा काश्मीर मधल्या मुलींना आम्ही सुना करून आणू हे स्टेटमेंट देण्यात येतं, त्यावेळेस स्त्रीवादी महिला म्हणून माझं काळीच का चिरत नाही? मी का तडफडत नाही की कुणीतरी माझ्या बहिणीला बोलतंय? या पद्धतीची म्हणजे जनाबाईचा काळ खरंच समृद्ध होता. त्या विठ्ठलाला म्हणू शकत होत्या, अरे विठ्या विठ्या मोह मायेच्या करट्या तुझी रांडरंडकी झाली. आज म्हणून बघा बरं तुम्ही, मॉब लिंचिंगमध्ये मारले जाल, दाभोळकरांसारखे पानसरेंसारखे गोळ्या घालून संपवले जाल, गौरी लंकेशांसारखं तुम्हाला संपवलं जाईल. आत्ता काल परवाची कुठल्या तरी पत्रकाराला घरात घुसून गोळ्या घातल्यात. या संपण्याच्या प्रक्रियेला विरोध म्हणजे स्त्रीवाद मला असं वाटतं. आणि ही खरी स्त्रीवादाची ओळख आणि आयडेंटिटी, कारण की कुठलाही संवेदनशील पुरुष तुम्ही पितृसत्तेमध्ये मोजू शकत नाही. तो संवेदनशील आहे याचा अर्थ त्याला स्त्रीवादाची पूर्ण जाणीव आहे, आणि तो मानवी वृत्तींचा विचार करतो, माणसाला माणूस म्हणून पाहतो. आणि सकाळचं जी काही प्रार्थना म्हणली आपण, माणसाला माणसास माणसाने माणसाशी, मी नेहमी म्हणत असते, मी महापुरुषांची पण नावं घेत नाही पहिल्यांदा बोलताना, मी सांगते की माणसाला माणसाच्या रांगेत आणून बसवणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला किंवा मानवाला माझ्याकडनं अभिवादन, आणि मी पुढे बोलायला सुरुवात करते. या देशातील या जगातील सगळे धर्म पुरुषांनी बनवलेले, पुरुषांनी पुरुषांच्या सोयीनी बनवलेले धर्म आहेत. त्याच्या स्त्रियांचा विचार हा फक्त स्वतःच्या वंशवारशाला पुढे नेण्यासाठी, बीजशुद्धीसाठी, रक्तशुद्धीसाठी आणि स्वतःच्या अस्मितांचं प्रतीक म्हणून करण्यात आले सगळीकडे. याला एकही अपवाद नाही. पण या देशामध्ये जेव्हा मुस्लिम स्त्रिया इस्लामच्या विरोधात बोलतात तेव्हा भारी वाटतं, पण जेव्हा हिंदू स्त्रिया हिंदू कल्चरच्या विरोधात बोलतात तेव्हा मात्र बुरा आहे. मी घिसाडी समाजातली भटक्यांमधनं आलेली, माझ्या आईने काय भोगलेलं आहे मला मी डोळ्या देखत पाहिलेलं आहे. आम्ही खिडकीत कान तुटलेल्या कपामध्ये चहा पिलेले तर स्वतःच विसरून ठेवलेले आहेत. माझ्या आईने समोरच्या माणसाच्या नजरेकडे बघून पदर सावरलेला मी पाहिलेलं आहे. याच्यावर कुणी नाही बोलणार, आणि ही परिस्थिती आज बदलली आहे असं कुणी छाती ठोक म्हणू शकत नाही. आजही बाजारात माणसं धान्यात हात घालतात आणि धान्य विकणाऱ्या बाईला म्हणतात काय किंमत लावली, हात दुसरीकडे नजर तिसरीकडे वाक्य तिसरंच. ही इथल्या पुरुषांची मानसिकता आहे, आणि मानसिकता कोण बनवतं? तर इथलं शिक्षण, इथली व्यवस्था. पुरुषाला पुरुष को 5 वर्षाचं इंग्लिश मीडियममध्ये शिकणारं पोरग, मी त्याला 2 खेळणी घेऊन गेले तर त्यानं निळ्या रंगाची खेळणी घेतलं. मी म्हणलं की असं का रे? तर म्हणे की पुरुष म्हणजे बॉईजना ब्ल्यू कलर असतो आणि गर्ल्सना पिंक कलर असतो. बरं, एखाद्या बॉईजला मग पिंक कलर आवडत असेल तर त्यानं बिचाऱ्यानं कुठं जायचं? मग तो बायल्या का? बरोबर ना? त्याचं जगणंच हराम ना.
म्हणजे एखाद्याला एखाद्या पुरीनी पंजाबी ड्रेस घातला तर चालतो, मग एखाद्या पुरुषांनी पंजाबी ड्रेस घातला तर ते अंग झाकण्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही काम करतं का? मग त्यात एवढं वावगं का वाटतं? एखाद्या पुरुषाने कानात झुमके घातले किंवा लिपस्टिक लावलं, काजळ लावलं, आणि सौंदर्याची प्रसाद नाही ना, तुम त्याचा क्रायटेरिया का पाडून ठेवला का? तर बाईने नटावं पुरुषासाठी, पुरुषाने नटू नये, ही संकल्पना पितृसत्ता तयार करते. तुमचे सगळे शृंगार आणि दागिने, मी खूप खूप लांबवत नेते असं वाटायला लागलं मला, मी तुमचे सगळे दागिने, म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देत असते, सगळीकडे रिपीट झालं तरी चालेल, पण इथे ऐकणारे नवीन आहेत. तुम्ही वडार समाजातली लोक पाहिलेत का, जे डुकरं सांभाळतात, पाहिलेली आहेत? 25-30 घरं असतात वडार समाजाची आणि त्यांची स्वतःची डुकरं असतात, किंवा आता हल्ली सगळ्या समाजाचे लोक डुकरं सांभाळायला लागलेत, म्हणजे आता तो व्यवसाय झाला, त्यात बेनिफिट आहे. तर आपली आपली डुकरं कशी ओळखतात हाय का माहीत तुम्हाला? कान कापतात, कोणी उभे कापतं, कोणी आडवे कापतं, कोणी शेपूट कापतं, कोणी अंगावर असे केस काढतं, बरोबर? आता मला सांगा, दोन्हीकडे नाक टोचलेली बाई कुठल्या राज्याची? साऊथ इंडियन. चंद्रकोर घातलेली अशी मोठी बारीक बारीक झुमके, हॅद खड्याचे डायमंडचे कानातले, हैदराबादी. तिकडं मराठवाड्यात गेलं बेलाचं पान. आता जरा फॅशनमुळं मेरा मंगलसूत्र, मेरी अस्मिता वगैरे असं यायला लागले, नाहीतर डोरल्यावर पण कळायचं कोणाच्या डोरल्याची डिझाईन कशी, पाटलाची येगळी, देशमुखाची येगळी, आमच्या बायका हे नाही घालत, हे काय घातले मांगा मारावानी, स्टेटमेंट होते. आणि या याच्यामध्ये बायकांना कसं प्राऊड वाटायचं, मी देशमुखाचं डोरलं घातलं आणि तिचं काय मांगा मारावानी, आणि त्याच्यामध्ये तिला तिच्या शोषणाचा अभिमान वाटायचा, तिच्या डुक्कर असण्याचा पण तिला अभिमान वाटायचा, आणि तो आजही वाटतो. आजही नाकातली नथ जेवढी जड तेवढी तिच्या घरची प्रतिष्ठा मोठी. कितीतरी बायकांचे नाक तुटले तरी पण मोठ्या मोठ्या नथी घालतात त्या. आणि हे संस्कृतीचं ओझ आम्ही संस्कृतीचं प्रतीक म्हणून गाढवागत अजून वाहतोय. हे गाढवागत ओझ तुम्ही वाहिले म्हणून माझ्यावर आधी कंडिशन. तुम्ही जर ओझ नाकारलं असतं ना तर आज माझ्या पिढ्या खूप पुढं असत्या. बायकांनी बायकांसारखं वागलं पितृसत्तेच्या व्याख्येतल्या, म्हणून आमच्याकडनं वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात आल्या. आम्हाला, आम्ही स्त्री सदृश आहोत म्हणून पुरुषांच्या मनोरंजनासाठी वापरण्यात आलं. काही आता माझ्या समुदायाच्या प्रश्नासंदर्भात बोलते आणि आवर्ते घेते. महाभारतामध्ये श्रीखंडी होता, तो युद्धात होता याचा अर्थ तो योद्धा होता किंवा होती. आता मी नाही जाऊ शकत तिला कन्सल्ट विचारायला की तुला होता ऐकायला आवडेल किंवा होती ऐकायला आवडेल होतं. आता इथे कोणी असेल तर मी विचारू शकते की तुम्हाला काय आवडेल ऐकायला. श्रीखंडी महाभारतात होती याचा अर्थ ती योद्धा होती. ती योद्धा होती म्हणूनच तिला कुरुक्षेत्रावर प्रवेश मिळाला होता. मग तिला जर कुरुक्षेत्रावर प्रवेश मिळाला होता तर तिने भीष्मपितामहाला का नाही मारलं? योद्धा होती ना ती, आणि भीष्मपितामहाचा असंही तिच्यावर हत्यार उचलणार नव्हते, मग तिने स्वतः का नाही मारलं? तिच्या खांद्यावर बाण ठेवून अर्जुनाने का स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध केला? चौदा वर्ष राम वनवासात गेल्यानंतर जेव्हा निघाला तेव्हा तो होडीत बसला आणि म्हणजे नर नारी घर चले जा. आणि माझ्यासारख्या ज्या बिचाऱ्या बहिणी होत्या त्या तिथंच थांबल्या, हम नर हे ना नारी आहे म्हणे कुठं जाणार. मग 14 वर्षानंतर जेव्हा राम वापस आले आणि त्यांनी पाहिलं, अरे तुम्ही इथंच, हा म्हणे 14 वर्ष झालं आम्ही तुमचीच वाट बघतोय, तुम्ही म्हणले नर नारी घर जाव, आम्ही इथंच आहेत, आम्ही कुठंच गेलो नाही. साधं बाळ झालं, तुम्ही जर पुस्तकं वाचले इतिहासातली, बाळ झालं म्हणून जर बातमी दिली तर राजा असा गळ्यातला कंठा तोडतून असा फेकतो, हे मी पिक्चरमध्ये पाहिले. 14 वर्ष ज्या राजाची मी वाट पाहिली त्यानं मला काय द्यायला पाहिजे? शाहू महाराजांसारखा राजा असता तर म्हणला असं, जा इथून चालत, जिथपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत इथून पुढचं राज्य तुझं.
पण राम कोत्या मनाचा ना, त्यानं मला काय सांगितलं, कलियुगात तुझं राज्य येईल, म्हणजे आधी 14 प्लस कलियुग, आणि तोपर्यंत मी काय करायचं, लोकांच्या मुलांच्या मनोरंजनासाठी जाऊन त्यांना दुवा द्यायची, त्यांच्यासाठी नाचायचं. हा नाच कुणासाठी होता? त्या त्या वर्गातील मिडल क्लास पुरुषांच्या पुरुषी भावनांना सुखावण्यासाठी माझ्या स्त्री असण्याचा केलेला वापर, स्त्री सदृश असण्याचा केलेला वापर. कारण की त्या काळामध्ये देवदास फक्त राजांसाठी नाचायच्या किंवा प्रस्थापित समाजासाठी नाचायच्या, मग बहुजनांचं काय मनोरंजनाचं, मग माझ्यासारख्यानं जा आढोलक घेऊन तिथं नाचा, दिवसभर देवाच्या रात्री गावाच्या. हे शोषण 5000 वर्षाचं आहे. या शोषणाच्या विरोधात कुणी बोलत नाही, कारण की आत्ताच्या पिढ्यांना त्या शोषणातनं काही बेनिफिट्स मिळाले, जसं स्त्रियांना स्त्री असण्यातून काही बेनिफिट्स मिळालेत, म्हणजे आता त्या पोपटासारख्या झाल्यात, त्या काठीला पकडले त्यांनी आणि त्यांना उडता येतं की नाही माहिती नाही. तसंच आम्हाला पण ती काठी पकडली आहे. आम्ही लोक म्हणतात की सोडा उडा, आता 4 वर्ष झाले तुम्हाला कागदोपत्री, आता आम्ही भारतीय नागरिकत्व दिलं. अरे, ज्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 73 वर्षामध्ये सर्वसामान्य सामाजिक मान्यता प्राप्त असलेली शासकीय सुविधांमध्ये बराबरीची वाटेकरी असलेली महिला अजून इक्वालिटी मिळाली नाही तिला, अजून ती बराबरीने काम करत नाही, 4 वर्षात तुम्ही माझ्याकडनं ती अपेक्षा ठेवताय? किती 5000 वर्षाचं शोषण आहे. माझ्या नेणिवांच्या पातळीवर माझं हिजडा असणं, माझं नाचणं गाणं शापित असणं, सामाजिक शापित असणं मिटायला अजून किती वर्ष, काहीतरी वर्ष लागतील का? नाही. बरं, त्याच्यासाठी प्रगल्भ अशी शिक्षण व्यवस्था आहे का तुमच्याकडे? प्रगल्भ अशी समाज व्यवस्था आहे का तुमच्याकडे? प्रगल्भ अशी सेन्सिटाईज करणारी व्यवस्था आहे का तुमच्याकडे? आज तुम्ही इथे साहित्य संमेलनाला आलात म्हणून उद्याच्याला 4 चौघात भेटल्यानंतर बोटावर मोजण्यात की लोक असतील जे 4 चौघात मला हाय करून अरे तुम्ही संमेलनात भेटल्या होत्या म्हणतील, बोटावर मोजण्यात की, म्हणजे एखाद्याच म्हणतीलही, कारण की मी तर अध्यक्ष वगैरे सांगताना प्राऊड वाटतं. रस्त्यावर भीक मागणाऱ्या हिजड्याला कोणी म्हणणार नाही माझी अशी मैत्री करशील का, किंवा आता आपण बहीण भाऊ होऊ, राखीच बांधून घेता ना तुम्ही. मी सोडून दिले, मध्यंतरी नाटकं केली 5-10 वर्ष कम्युनिटीत आल्यावर, पण लक्षात आलं की कुणी कुणाची रक्षा करत नाही, आपण आपल्यालाच समर्थ करावं लागतं. पण माझे सख्खे भाऊ माझ्या पाठीमागं उभे राहत नाहीत. ज्यावेळेस मी घर सोडलं त्यावेळेस त्यांनीच हाकललं मला, कुठं होते रक्षणाला, आई बाप नव्हते, कुणी नव्हतं, माझा गुरु भक्कमपणे पाठीमागं उभा राहिला. म्हणून मी त्यांचं नाव लावलं, बापाचं पण नाव पुसून टाकलं. नाते ही संकल्पनाच बदलली माझ्यासाठी. माझ्यासाठी नातं रक्ताचं नाही आहे, माझ्यासाठी नातं जो वेळेला नातं निभावलं जाणं पालकत्वाचं, ते माझं नातं. माझी गुरु माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी, तरी मी तिला माझ्या बापाचा दर्जा देते, म्हणजे 1 वर्षानं लहान आहे. माझ्या बहिणी वेगवेगळ्या जातीतनं धर्मातनं वर्गातनं आलेल्या आहेत, आम्ही बहिणी म्हणून राहतो एका घरात. एवढी प्रगल्भ संस्कृती आहे का तुमची हेट्रोसेक्शुअल लोकांची? तेवढं करा, मग स्त्रीवाद तुम्हाला तुमच्या जगण्यात आणता येईल. मला खरंच खूप कौतुक वाटलं सकाळी औक्षणाचं. बरोबर, मीही शक्यतो कुंकू लावत नाही, पण म्हणले की पुरुषांच्या हातून संधी मिळते तर का नाकारावं, नाही का लावा. कारण की तेही परत बट्टाच येतो, आणि आम्ही तर गाव म्हणजे काय, गावाच्या सवशिनी आहोत आम्ही, कधीच विधवा न होणार आहे. दाळातली दारातली तुळस आणि आमचं जिंदगी, हात तर सगळे जोडतात पण घरात कुणी घेत नाही, म्हणजे कुणालाच मी सून म्हणून चालणार नाही, लेक म्हणून चालणार नाही, मैत्रीण म्हणून चालेल. आत्ता आत्ता थोडेफार नवीन शिकलेली पोरं मैत्रीण म्हणून एक्सेप्ट, गर्लफ्रेंड म्हणून पण चालेल, बायको म्हणून चालणार नाही, कारण की रिप्रोडक्टिव्ह नाही. बीजशुद्धीची समीकरणं मी पार करत नाही, रक्तशुद्धीची समीकरणं मी पार करत नाही, मग कशाला? आणि असं करता करता मी कोल्हापूरची ती, मी कोल्हापूरला गेले होते, अंबाबाईला आपण महाराष्ट्राचं कुलदैवत वगैरे म्हणतो, भवानीला अंबाबाईला, पण तेव्हा राग आला की आपण ए भवानी म्हणून बायकांना शिवी देतो.
सट्टवे म्हणून शिवी देतो, ती सट्टवीस तुमचं छट्टीच्या दिवशी येऊन साव आमच्या छट्टी म्हणतात घिसड्यांमध्ये. तुमच्यामध्ये सहाव्या दिवशी काय असतं, बाळणपणाच्या सहाव्या दिवशी नानीची पूजा करतात त्या दिवशी, असं म्हणतात की सट्टवाई येऊन नशीब लिहून जाते. आणि मग त्या देवीची तुम्ही शिवी कशी काय केली बरं, म्हणजे तुम्ही तुमच्या नशीब लिहिणाऱ्या देवीला पण सोडित नाही, तर मला काय सोडणार आहे. शक्तीचं प्रतीक भवानी, आणि त्या भवानीला पण तुम्ही सोडित नाही, हे भवानी म्हणता तुम्ही माझ्यासारखीच काय. तर माझ्या म्हणजे सेक्स वर्कर महिलांच्या प्रश्नांच्या बाबत मी जेव्हा विचार करते त्याच्याबद्दल खूप सारे मतभेद आहेत, दुमत आहेत, कारण की त्याच्यात काम करणाऱ्या स्त्रियांची परत वर्ग, वर्ण, जात, आणि त्याच्यात कुठल्या बायका जास्त काम करतात. पण तरी मी त्यांच्यासोबत राहिलेली आहे, मला माहिती आहे, म्हणून त्यांची खूप रिस्पेक्ट करते. त्याच्याबद्दल मत मांडण्या इतकी प्रगल्भ मी आहे की नाही मलाही माहिती नाही, पण मला असं वाटतं की तिथे आणि आमच्याकडे दुःखांचं समान वाटप आहे. त्याही तितक्याच शोषित आहे जितके आम्ही शोषित आहोत, त्यांनाही तसंच वापरलं जातं जसं आम्हाला वापरलं जातं. आणि हे सगळं करत असताना मी कोल्हापूरला गेले होते, महिला आरोग्य परिषद होती, आणि आरोग्य परिषद झाल्यानंतर मी माझ्या एका मित्राला म्हणलं चल ते कोल्हापूर दाखव तरी जरा मला, आणि त्यानं मला नेलं. आणि लक्ष्मीपुरी नावाचा एक एरिया आहे कोल्हापुरामध्ये, आणि त्या लक्ष्मीपुरी एरियामध्ये महिला संध्याकाळी दुकानं बंद झाल्यानंतर सेक्स वर्कसाठी बसतात. आणि तिथे अशी मस्त जाडी लठ्ठ बाई मोठंसं कुंकू लावून पान घेऊन खाऊन बसली होती, आणि मला तिच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई दिसली, कारण की मला लगेच रिअलाईज झालं की तिला पण लोक असंच वापरतात. आणि मग मी एक कविता लिहिली, ती तुम्हाला वाचून दाखवते. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरात कपाळावर रुपया एवढं कुक्कू लावून तोंडात पान चगळत लिपस्टिक लावून आंबा बसते रात्रीची बंद झालेल्या दुकानासमोर आल्या गेलेल्यांना हाका देत. लोक येतात तिच्याजवळ शेपाचशे देऊन इच्छापूर्ती करायला. मंदिरात पण असंच जातात ना लोक, शेपाचशे दानपेटी टाकतात, माझं एवढं मोठं काम होऊ दे मग मी तुला हे करल ते करल असं आश्वासनं देतात. लोक येतात तिच्याजवळ शेपाचशे देऊन इच्छापूर्ती करायला. झाला कुणी जरा जास्तच खुश तर घेतो तिला पातळ एखादं, चोळीचा गळा मोठा शिव बरं का असं सांगत. आंबा लाजण्याचं नाटक करते, आंबा लाजण्याचं नाटक करत मिश्किल हसते आणि परत बसते वट्ट्यावर. काकडा आरतीची येळ होस्तर रंगलेल्या विड्याकडे पर्समधल्या भिंगात पाहते. पुढच्या वेळी चांगली सर्व्हिस दिलीस तर बक्षीस देईल असं प्रत्येक वेळी म्हणणारा तो आठवला की आंबा पचकन पिचकारी मारते पानाची अंबाबाईच्या देवळाकडे जाणाऱ्या वाटेवर. ही या देशातील महिलांची वास्तव स्थिती आहे, याच्यापासून पळता नाही येणार. आणि याच्यातनं जर निघायचं असेल तर ज्या स्त्रियांना बोलता येतं, ज्या स्त्रियांना लिहिता येतं, ज्या स्त्रियांना प्रसार माध्यम वापरता येतात, त्या स्त्रियांनी या प्रश्नांवर बोलणं खूप गरजेचं आहे, लिहिणं खूप गरजेचं आहे. मगाशी लक्ष्मी व्रताचं निघालं होतं, असे प्रचंड व्रत मार्केटमध्ये फिरतात वेगवेगळे, अगदी 100-150 वर्षापूर्वीच्या साईबाबाच्या नावाने पण लोक व्रत करतात, कुठले तरी व्रत वैकल्य करतात. चिठ्ठी नका देऊ आम्हाला, 5 मिनिटात आवरते मी. नाही नाही रात्रभर नाही बोलणार मी, मला पण हे आहे. तर या सगळ्यातनं निघालं पाहिजे. मला ज्या दिवशी कळालं, मला 3-3 डझन बांगड्या आवडतात, मला स्वतःला आवडतात, पण मला ज्या दिवशी कळालं त्या दिवशी मी बांगड्या सोडून दिल्या. मला मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन आवडायच्या, पण सगळ्यात पहिले मी आजही घालते मंगळसूत्र, पण जेव्हा विचार मंचावर जाते त्यावेळेस मी ठरवून ते टाळते. पायात पट्ट्या आवडायच्या मला, अजूनही माझ्याकडे मुक्या घुंगरांच्या 1/2 किलोच्या पट्ट्या आहेत, मला त्याच्यावर कबूतर तोडे असावे वाटतात, त्याच्यावर छर्रा तोडे असावे वाटतात. पण जेव्हा लक्षात आलं की हे गुलामीची प्रतीक आहेत, त्या दिवशी मी ते काढून ठेवलं, म्हणलं नको मला नाही घालायचं. छोटी छोटी गोष्टी आहेत. मला माहीत आहे की ज्या बायका आज संसार करतात माझ्या वयाच्या आहेत, त्यांना हे नाकारणं इतकं सहज शक्य नाही, त्यांच्या नवऱ्यांना हे स्वीकारणं पण इतकं सहज शक्य नाही. पण हे तुमच्या मुलांवर लादू नका, तुमच्या सुनेला सांगा नको घालू बाई मंगळसूत्र काय बिघडत नाही, तिला सांगा की जोडवे नको घालूस, बरोबरीने राह, बरोबरीने वाग, बरोबरीने जग. जे निकष आपण आपल्या मुलाला लावतो तेच निकष आपल्या मुलीला आपण लावू शकतो.
ही सुरुवात असेल. मी म्हणत नाही एका दिवसात क्रांती होईल आणि उद्या झालं सगळं मिटेल, कारण की परिवर्तन, जसं आज माझ्या वयाची पिढी सोशल मीडियावर लिहिणाऱ्या किंवा बोलणाऱ्या किंवा वागणाऱ्या किंवा जगणाऱ्या ना थोडंसं तरी काहीतरी बिघडलंय असं म्हणते ना, तसंच आमच्या अगोदरची पिढी आम्हाला काहीतरी थोडंसं बिघडलंय असं म्हणत होती. ही परिवर्तनाची साखळी आहे, ही अविरत चालणार आहे. सृष्टीच्या अंतापर्यंत स्त्रीवादासाठी किंवा माणूसवादासाठी भांडावा लागणार आहे. स्त्रीवाद आणि माणूसवाद काही वेगळा नाही मला असं वाटतं, कारण की स्त्रीवाद हा सर्वसमावेशक आहे आणि पितृसत्ता ही पुरुषी वर्चस्वाचं बोलते. आता काय असायला पाहिजे हे ज्याचं त्याने ठरवावं, आणि ह्या पितृसत्तेने पितृसत्तेचं वाहक म्हणून स्त्रियांना वापरलेलं आहे. जसं मगाशी ताईंनी उदाहरण दिलं सासू सुनेचं, त्या सासूआ ज्या पितृसत्तेचा वाहक झाल्यात त्या सुनेला तेच देतात, आणि त्या सुना जेव्हा सासूआ होतात तेव्हा ते हँडओव्हर करतात. आणि याच्यात पुरुषांना असं वाटतं की आम्ही दोषी नाही आहोत, पुरुष दोषी आहेत, कारण की पुरुष लांजेवार सरांसारखं हातात असलेल्या पावरचा सकारात्मक वापर करत नाही, शाहू महाराजांसारखा हातात असलेल्या पावरचा सकारात्मक वापर करत नाहीत. शाहू महाराजांकडे पावर होती छत्रपती असल्याची, त्यांनी 50% आरक्षण लागू केलं स्वतःच्या राज्यामध्ये. आज ज्या पुरुषांच्या हातात पावर आहे त्यांनी त्या पावरचा सकारात्मक वापर करत स्त्रियांना संधी देणं हे खरं स्त्रीवादी पुरुषांचं लक्ष. आणि शाहू महाराजांनंतर मला जर माझ्या माहितीनुसार किंवा महात्मा फुलेंनंतर मला जिथे येऊन मी थांबते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या माहितीत असलेला स्त्रीवादी पुरुष म्हणून मी त्यांच्याकडे पाहते, कारण की स्त्रियांचा संविधान लिहिताना सगळ्यात जास्त विचार बाबासाहेबांनी केला. कुठेही तुम्हाला स्त्री पुरुष हा शब्द खूप क्वचित ठिकाणी आढळेल. व्यक्ती, तो व्यक्ती हा शब्द माझ्यासारख्यांना आज अधिकार मागण्याची स्पेस ठेवतो. मी तर नेहमी म्हणत असे की या देशाचं संविधान सगळ्यात पहिलं या देशातलं डिसेंट राईट बुक आहे, लिंगभावातून मुक्त झालेलं पुस्तक आहे. ते स्त्री पुरुषांमध्ये विभागलेलं नाहीये, ते व्यक्तीला प्राधान्य देतं. अशा लिंगभाव मुक्त पुस्तकाची, साहित्याची आज खरी गरज आहे, आणि ती गरज येत्या काळात स्त्रीवादी व्यक्ती पूर्ण करतील अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. धन्यवाद.